एरवडामध्ये महिलेच्या खुनाचा गुन्हा, घटनास्थळी सापडलेली टोपी आणि चपलेवरून उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आलंय. सतीश हारवाडे याला एरवडा पोलिसांनी अटक केली आहे. अत्याचार करण्यास विरोध केल्यानं त्याने या महिलेचा खून केल्याचं तपासात उघड झालंय. गीता कुंभार असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे. ज्या ठिकाणी गीता यांचा मृतदेह आढळून आला होता तेथे पोलिसांना पुरुषाची टोपी आणि एक चप्पल मिळाली होती. हाच काय तो एकमेव धागा होता. गीता घरातून निघून गेल्यावर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात त्या दिसून आल्या होत्या. गीता या रिक्षात बसल्या असताना सतीश हा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत असल्याचं दिसत होते. मात्र त्यात त्याचा केवळ खांदा दिसत होता. पोलिसांनी परिसरातील एका देशी दारू दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा त्यात पोलिसांना खुन्याचा सुगावा लागला. मृतदेहाजवळ सापडलेली टोपी तेथे असलेल्या सतीश याच्या डोक्यावर दिसून आली. यावरून पोलीस गेले. 5 दिवस त्याचा शोध घेत होते. कचरा वेचक असल्यानं तो एका भंगार दुकानात गेला होता. त्यानं सतीशला ओळखलं तेव्हा परिसरात शोध घेतल्यानंतर तारकेश्वर मंदिर परिसरात तो पोलिसांना सापडला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानं खुनाची कबुली दिली आहे.